कृषीनगर इथली ही मराठी माध्यमाची शाळा भरतीये एका झोपडीत. बसाडी बुद्रुक इथून 2 किलोमीटर अंतरावर मजुरांची वस्ती आहे. या ठिकाणी 1200 जवळपास मजूर राहतात. त्यामुळे या मजुरांच्या मुलांना शिक्षण मिळावं यासाठी शासनाच्या धोरणानुसार 2001 मध्ये इथे वस्ती शाळा सुरू करण्यात आली. 2005 या वस्ती शाळेचं रूपांतर नियमित शाळेत करण्यात आलं. सुरुवातीला एक शिक्षक असलेल्या या शाळेत विद्यार्थी संख्या चांगली असल्यानं 2 शिक्षक देण्यात आले. सध्या या शाळेत 1 ते 5 पर्यंतचे वर्ग भरतात. पण इथली सर्वात मोठी समस्या म्हणजे या शाळेला पक्की इमारतच नाही. दरवर्षी लोकवर्गणी करून ताटवे विकत घेतात आणि शाळा नीटनेटकी केली जाते आणि अशा झोपडी वजा एकाच खोलीत 1 ते 5 विद्यार्थ्यांचा वर्ग भरतो. शाळेच्या छपरावर बसवलेले टीनचे पत्रे फुटल्यानं पावसाळ्यात ही शाळा जागोजागी कळते. आजूबाजूला देखील ताटवे असल्यानं त्यातून देखील पाणी येतं. मग विद्यार्थ्यांना सक्तीची सुटी मिळते आणि त्यांचं शैक्षणिक नुकसान होतं. आता तर 2 शिक्षकांपैकी 1 सेवानिवृत्त झाल्यानं एकच शिक्षक 1 ते 5 पर्यंतच्या वर्गांना शिकवत आहे. या शाळेत 2 शिक्षक मंजूर आहेत. एक शिक्षक डिसेंबर महिन्यात रिटायर झाल्यामुळे सर्व प्रभार माझ्याकडे आलेला आहे. या शाळेत 1 ते 5 विद्यार्थी आहेत आणि एकच खोली आहे. पाऊस पडल्यामुळे वर्ग गळतो, त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा सोडून द्यावी लागते. पावसाळा सुरू असताना टीन गळतात, वारा येतो, आतमध्ये शाळेमध्ये पाणी शिरते, विद्यार्थ्यांना सोडून द्यावं लागते. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होतात, विद्यार्थ्यांचा शिक्षण अभ्यास बुडतो, म्हणून याची सरकारने दखल घ्यावी. ताटव्यांच्या भिंती हाच या शाळेचा आडोसा. त्यामुळे साप, विंचू अशा प्राण्यांचं भय सतत विद्यार्थ्यांना असतं. शिवाय इथे बसायचेच वांदे असताना विद्यार्थ्यांच्या इतर सोयींबाबत न विचारलेलंच बरं. आमचे पुस्तक ओले होतात, शाळा जागा बसायला नसते, पाणी होते, तर आमचा अभ्यास पण नाही होत, आम्हाला सुट्टी मिळते. आमच्या शाळेत साप पण निघतात, त्यामुळे भीती वाटते. शाळेला पक्की इमारत मिळावी यासाठी सरपंचांनी अनेकदा पंचायत समिती आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. तत्कालीन खासदार आणि आमदारांकडे अर्ज केले. अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या, आश्वासनं मिळाली, पण इमारतीचा प्रश्न काही सुटला नाही. शिक्षणाबरोबरच प्राथमिक सुविधा असणं मुलांच्या हे जरुरी आहे. आपण इथं पाहत आहे की हे पूर्ण रूम जे आहे हे ताटेचीच आहे. इथं प्राथमिक सुविधा काहीच नाही. पंचायत समितीनं सांगितलं, जिल्हा परिषद सांगितलं, आमदार साहेबांना सांगितलं, खासदार साहेबांना सांगितलं, हे सर्व लोक इथं येऊन गेले, या शाळेची दुर्वस्था पाहून गेले, पण याचा काही फायदा नाही आला. उत्तर उडवडीचे देतात, त्यामुळे मी सगळ्यांना भेटून थकलो आणि मग शेवटी असाही विचार केला की आता न्यूज चॅनलची मुदत घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. एकूणच ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे असे पालक आता आपल्या मुलांना दुसऱ्या शाळेत टाकतात. पण बहुतांश मजुरांची आर्थिक परिस्थिती इतकी चांगली नाही. त्यामुळे भाजप सरकारनं तरी या ग्रामस्थांच्या मागणीची वेळीच दखल घ्यावी. अन्यथा कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, हे म्हणण्याची वेळ पुन्हा आमच्यावर येईल असं इथले ग्रामस्थ म्हणतायत. बुलडाण्याहून संतोष लोखंडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.